बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नंदुरबार तापी नदीवरील बॅरेज पाणी पातळी नियंत्रणासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दोन गेट अर्धा मिनिटे उघडण्यात आले असून आज सायंकाळी 6 वाजता सारंगखेडा बॅरेजमधून 3197 आणि प्रकाशा बॅरेजमधून 3560 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी पात्रात करण्यात आला आहे. तापी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. गावातील नागरिकांनी तापी नदी काठावर थांबू नये, तसेच नदीमधील पाण्याचे पंप सुरळीत स्थळी हलवावे, तसेच असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळवले आहे. प्रबंधी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील राजपूत, नंदुरबार. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या